सध्या मराठी छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे ती सारेगामा लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वाची. हे नवीन पर्व येत्या 24 जून पासून सुरू होणार असून यामध्ये आपले लाडके पंचरत्न म्हणजेच कार्तिकी गायकवाड, प्रथमेश लगाटे, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, रोहित श्याम राऊत ज्युरी म्हणून दिसतील. तर अनेक दिवस ही उत्सुकता होती की या नवीन पर्वाचं सूत्रसंचालन कोण करणार. त्यावरचा आता पडदा उघडला असून यंदा एक लाडका चेहरा ही जबाबदारी स्वीकारताना दिसणार आहे. लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या पर्वाचे सूत्रसंचालन करण्यासाठी सज्ज झाली असून सध्या त्यासाठी ती तयारी करताना दिसते. खुद्द एक उत्तम गायिका असलेली मृण्मयी पुन्हा एकदा सूत्रसंचालन करताना दिसणार आहे, पण यंदा छोटे उस्ताद तिच्या बरोबरीला असतील, त्यामुळे काय वेगळे पण मृण्मयी या शो मध्ये घेऊन येणार ते पाहणं रंजक ठरेल. याबद्दल मृण्मयीला विचारता ती म्हणाली, मी स्वतः 11वी पर्यंत शास्त्रीय संगीत शिकले आहे. माझी आई आणि बहीण गौतमी उत्तम गातात, त्यामुळे घरी संगीताचा वारसा आहे. सारेगामापचं सूत्रसंचालन करावं असं माझ्या आईचं स्वप्न होतं, त्यामुळे मला जेव्हा या कार्यक्रमासाठी विचारण्यात आलं तेव्हा मी लगेचच होकार दिला. त्यामुळे या नवीन पर्वाबद्दल जितके प्रेक्षक उत्सुक आहेत तितकीच मृण्मयी सुद्धा तिच्या या नवीन जबाबदारीबद्दल उत्सुक असलेली दिसून येते. खुद्द एक उत्तम गायिका असलेली मृण्मयी या शोमध्ये तिच्या सुरांची सुद्धा झलक देताना दिसली तर प्रेक्षकांसाठी ती एक पर्वणीच ठरेल. अनेकदा गौतमी आणि मृण्मयी त्यांच्या गाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर करतात, तसेच या मंचावर या दोघी एकत्र येताना दिसतील का हे सुद्धा पाहावं लागेल. तुम्हाला मृण्मयीच्या या नवीन जबाबदारीबद्दल काय वाटतंय आणि सूत्रसंचालन करताना मृण्मयी दिसणार याबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. मनातला